नमस्कार। स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक द्वारा संचालित सावरकर आय ए स्टडी सर्कलमध्ये आपलं स्वागत आहे। सावरकर आय ए स्टडी सर्कल हे मुख्यतः UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस, तिथं जायची असेल तरी परीक्षा असते तर ती परीक्षा, NDA म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही परीक्षा, त्याच्यात एंट्रन्स टेस्ट असते, आणि MPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, ह्या सगळ्यासाठी शिकवलं जातं। आता ज्या वेळेला आपण हा अभ्यास सुरू करणार तेव्हा ह्या कोचिंग सेंटरची वैशिष्ट्य काय काय? सगळ्यात पहिलं रेग्युलर लेक्चर्स, ती तर प्रत्येक क्लासमध्ये असतातच, बऱ्याच क्लासमध्ये असतात, त्याप्रमाणे आपल्याकडेही आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे छोटी बॅच साईज, एका क्लासमध्ये जास्तीत जास्त 25 विद्यार्थी बॅचचे असतात। सो बॅच साईज जो आहे तो लहान ठेवणं, आणि वर्ग पण त्या तुलनेमध्ये लहान आहे। याचं कारण असं आहे की जर एका वर्गात 30 पेक्षा जास्त मुलं असतील तर व्यक्तिगत लक्ष देता येत नाही, आणि म्हणून आपण इथं बॅच साईज छोटा ठेवलेला आहे। 4 ॲडिशनल खुर्च्या असतात, त्या एवढ्यासाठी असतात की आधीच्या बॅचच्या मुलांना जर काही टॉपिकला परत बसायचं असेल तर ते येऊ शकतात, त्यामुळे त्या 4 एक्स्ट्रा खुर्च्या असतात, पण 25 ही आपली बॅच साईज आहे। याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक उत्कृष्ट वाचनालय, लायब्ररी आहे, जिथं अकॅडमिक्स जी आपल्या अभ्यासक्रमाची पुस्तकं आहेत ती पण आहेत, त्या व्यतिरिक्त संदर्भ ग्रंथ जे रेफरन्स बुक्स लागतात ती पण या ठिकाणी उपलब्ध आहे। यानंतर आपला प्रिमायसेस जो आहे तो प्रचंड मोठा प्रिमायसेस आहे। इथं जर तुम्ही स्वतः गाडी घेऊन आलात, एखादी 2-व्हीलर आहे, 4-व्हीलर आहे, तर उपलब्ध असेल तर जागा आपल्याला पार्किंग करायला पण मिळू शकते। शिवाय इथे क्रांतिकारकांचे विविध पुतळे या ठिकाणी आहेत, एक वातावरण जे आहे ते देशभक्तीचं वातावरण या ठिकाणी आहे, विविध चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत असतात, त्याखेरीज इथं वेगवेगळे उपक्रमही घेतले जातात। तसं एअर रायफल क्लब आहे, धनुर्विद्या शिकवली जाते, तायक्वांडो, कराटे, बॉक्सिंग असे वेगवेगळे प्रकार, तलवारबाजी असे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आहेत। तर अधिक माहितीसाठी सावरकरस्मारक.com या संकेतस्थळाला भेट द्यायची। सावरकरचं स्पेलिंग आहे SAVARW करू नका। तर सावरकरस्मारक.com या संकेतस्थळावरती तुम्हाला ही सगळी माहिती ही उपलब्ध आहे। आता ह्या व्यतिरिक्त सेंटरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? तर ते म्हणजे प्रचंड प्रमाणात होणारी परीक्षेची तयारी। इथे 50 पेक्षा जास्ती युनिट टेस्ट्स घेतल्या जातात, तसंच 3 मॉक प्रिलिम म्हणजे पूर्वपरीक्षा ह्या घेतल्या जातात। नुसत्या परीक्षा घेऊन काम होत नाही, या परीक्षा घेतल्यानंतर त्यांचं एक व्यवस्थित विश्लेषण हे केलं जातं, अॅनालिसिस केलं जातं, आणि त्यामुळं आपल्याला परीक्षेमध्ये काय काय चुका होऊ शकतात किंवा कशा रीतीने विचार केला पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला सवय होते, सराव होतो, हे या सेंटरचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य। आता फक्त एवढाच भाग नाही तर इथं व्यवस्थित तयारी असलेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो। म्हणजे कसं ते आपण आता बघूया। तर तुम्हाला संरक्षण दलात जायचं असेल किंवा नागरी सेवेमध्ये यायचं असेल तरी पण पहिल्यांदा आपल्याला एक कोर्स इथं करावा लागतो, त्याचं नाव आहे प्रिपरेटरी कोर्स किंवा प्रिपरेटरी बॅच। ही एका महिन्याची बॅच आहे। साधारणतः रविवार जर विचारात घेतले तर आपण 25 दिवस आणि प्रतिदिन 2 तास याप्रमाणे 50 तास हे आपण या ठिकाणी शिकवतो। हा 1 महिन्याचा कोर्स आहे। ह्याच्यामध्ये जे जे विषय आपल्याला लागणार आहेत मुख्य बॅचेसमध्ये त्याची एक चांगली पूर्वतयारी, मूलभूत भाग, बेसिक फंडामेंटल जो भाग म्हणतो तो इथं तयार करून घेतला जातो। 15 दिवस झाले की पहिली सराव चाचणी या ठिकाणी असते,
त्याचंही अनालिसिस केलं जातं. अर्थात हे सगळ्या परीक्षा आता इथून प्रिपरेटरी बॅचमध्ये ज्या काही परीक्षा असतील या सगळ्या परीक्षा ह्या MCQ टाईप म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्न ह्या स्वरूपाच्या असतात. उत्तर जर बरोबर आलं तर अधिक एक मार्क आहे, उत्तर चुकलं तर वजा एक मार्क आहे. असं करत आपल्याला 15 दिवस झाल्यावर पहिली सराव चाचणी असणार आहे, ह्यानंतर 8 दिवसांनी दुसरी सराव चाचणी असणार आहे. म्हणजे पहिल्या सराव चाचणीत ज्या झालेल्या चुका आहेत त्याच्यावरती ओव्हरकम करायचं, त्याच्यावर विजय मिळवायचा आणि चुकांची पुनरावृत्ती टाळायची. तर ह्यासाठी दुसरी सराव चाचणी आहे. आणि मग जेव्हा कोर्स पूर्ण होईल म्हणजे कोर्स सुरू करून 30 दिवस होतील साधारणतः तप्त्यापर्यंत, एखाद दुसरा दिवस जास्ती लागतो, पण त्याच्यानंतर आपल्याला फायनल टेस्टला सामोरं जायचं. आता ही जी फायनल टेस्ट असणार आहे ही 100 गुणांची, नियम तोच, उत्तर बरोबर आलं तर अधिक एक मार्क, उत्तर चुकलं तर वजा एक मार्क. ह्याच्यात तुम्हाला कमीत कमी 25 गुण किंवा 25% गुण हे मिळवायचे आहेत, तरच मुख्य बॅचला तुम्ही पात्र होता म्हणजे एलिजिबल होता. याचं कारण असं आहे की पूर्ण तयारीनिशीच तुम्ही अभ्यास करून पुढे यावं ही अपेक्षा आहे. पण जर तुम्ही चांगलेच गुण मिळवले तर 50% अधिक गुण मिळाले की तुम्हाला मुख्य बॅचच्या फीमध्ये कन्सेशन द्यायला सुरुवात होते. इथं तुम्ही फलक बघत आहात, तक्ता बघताय की ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय 50% जर जास्ती गुण मिळाले तर 5% डिस्काउंट आहे, 60% जास्ती मिळाले तर 10% डिस्काउंट आहे, असं तुम्हाला सिक्वेन्स मिळेल. जर तुम्ही 90% जास्ती गुण मिळवले तर 100% डिस्काउंट आहे. म्हणजे मेन बॅचला रुपयाही न भरता तुम्हाला परीक्षेला म्हणजे मुख्य कोर्ससाठी तुम्ही एलिजिबल होता. आता ह्या प्रिपरेटरी बॅचची फी किती? उत्तर आहे 5,000. पण त्याच्यावरती 900 रुपये हा GST, सध्याचं GST दर 18%. तर त्यामुळं आपल्याला एकूण जे शुल्क भरायचे ते आहे 5,900 रुपये. मेन बॅचची फी ही तुम्हाला जे आपलं ई ब्रॉशर आहे त्याच्यात आपल्याला सगळी बघायला मिळेल. संपूर्ण ई ब्रॉशर तुम्ही जर ह्याच युट्यूब वाहिनीवर आलात तर ई ब्रॉशर तुम्हाला मिळेल, जे मराठीमध्ये पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक उपलब्ध माहिती होईल की कसं कसं फी स्ट्रक्चर आहे, कशा रीतीने फी भरता येते. तर हा सगळा भाग आहे. आणि मग हे सगळं मी सांगतो हा क्लास आहे, ह्याला म्हणतो आपण ऑफलाईन क्लास. जर काही कारणाने तुम्हाला ऑफलाईन क्लास अटेंड करणं शक्य होणार नसेल तर ऑनलाईन हाही क्लास उपलब्ध आहे जो फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यासाठी आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही. इथं स्क्रीनवरती तुम्हाला एक क्रमांक दिसतोय 9221849650. ह्या क्रमांकावर तुमचं नाव व्हॉट्सअप करायचं. तुम्हाला व्हॉट्सअपकडून ऑटोमॅटिक एक लिस्ट येईल जो लेक्चरचा सेटची लिस्ट असेल. बिनधास्त तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला आम्ही एकही फॉलोअपचा कॉल करणार नाही. काही ठिकाणी असतं डेटा मिळाला, माहिती मिळाली, कॉल करत बसा, तर आपल्याकडे असा प्रकार होत नाही. सेंटर कुठच्याही विद्यार्थ्याला कशासाठी पण कॉल करत नाही. तर त्याप्रमाणे तुम्हाला इथं फ्री लेक्चर सेट मिळेल. त्याचबरोबर आपली जी यूट्यूब वाहिनी आहे सावरकर IAS स्टडी सर्कल, त्यालाही सबस्क्राईब करून ठेवायचं. त्याच्यावर तुम्हाला विविध लेक्चर्स आत्ता ऑलरेडी उपलब्ध आहेत, जी इंग्रजी भाषेत आहेत, जी मराठी भाषेत आहेत. दोन्ही लेक्चर वेगवेगळे आहेत, मिक्स भाषेत नाही आहेत, दोन्ही लेक्चर वेगवेगळी आहेत. तुम्हाला त्यांचा अभ्यास करता येईल. सबस्क्राईब करण्याचं कारण एक असतं की त्याच्यावर नवीन नवीन लेक्चरची भर पडत असते, नवीन माहिती आली कोणती तर ती पण त्याच्यात ॲड होत असते आणि त्यामुळे तुम्हाला अपडेट्स हे त्याचे मिळत राहणार आहेत, म्हणून सबस्क्राईब करायचं. आता ह्या रीतीने ह्या वाहिनीवर आलात तर तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज पण बघायला मिळतील, त्याचं अनालिसिस पण बघायला मिळेल, सगळी माहिती तुम्हाला ह्या ठिकाणी बघायला मिळेल विदाऊट एनी चार्ज. कुठलाही फी न भरता तुम्हाला हे बघायचे. त्यामुळं हे तुम्ही पण उपयोगात आणा, तुमचे मित्रमैत्रिणी भाऊ बहीण आणखीन कोण नातेवाईक असतील तर सगळ्यांना सांगा, ज्यांना ज्यांना ह्या प्रकारे देशसेवा करायची इच्छा असेल त्यांनी ह्या ठिकाणी यावं. धन्यवाद.